काटेवाडीत मतदारांना पैसे वाटल्याचे भाजपा आणि राष्ट्रवादीने परस्परांवर आरोप केलेत. सत्ताधारी भाजपला जर माध्यमांकडे जावं लागत असल्यास ते गृहमंत्र्यांचं अपयश अशी टीका करत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. तर जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा अशी कारणं पुढे केली जातात अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार पुरस्कृत पॅनलवर केली आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना भावकेतील लोकांनी आव्हान दिलंय, त्यामुळे चिकमहदू या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शहाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली. मात्र या निवडणुकीत शहाजी पाटील यांच्यासोबत सासूरवाडीचे लोक आहेत. या गावाला अनेकदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे आणि यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला होता. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेडच्या शेलपिंपळगावमध्ये मतदान केलं. गावातील ग्रामपंचायतीवर सत्ता टिकवण्यासाठी मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जळगावमधल्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. सर्वाधिक आमच्या विचारांचे सरपंच निवडून येतील असं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे आणि यावेळेस महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रांगेत उभं राहून मतदान केलं. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली आहे. मात्र 40 सदस्य तर 4 सरपंच पदाच्या जागांसाठी कुणी अर्ज भरलेला नसल्यामुळे या जागा रिक्तच राहणार आहेत. 22 सदस्य बिनविरोध झालेले आहेत तर केवळ 14 जागांसाठी आज प्रत्यक्ष निवडणूक झाली. जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये खैरमाळा या ग्रामपंचायतीत दिव्यांग आजीला आमदार अतुल बेनकेंनी झोळीत उचलून थेट मतदान केंद्रात आणलं. आजी मतदान करण्यासाठी केंद्रात आल्या होत्या, मात्र आमदारांनी त्यांना उचलून थेट मतदान खोलीमध्ये आणलं आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक 13 ग्रामपंचायतीसाठी 292 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. यापैकी 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे, तसंच 6 ग्रामपंचायतीच्या देखील पोटनिवडणुका पार पडत आहेत. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. वसईमध्ये 5 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.